संजय राऊत यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. बेळगाव कोर्टाने संजय राऊतांना समन्स बजावलेलं आहे. 2018 मध्ये त्यांनी प्रक्षोभक भाषण केलं होतं आणि या संबंधी आता त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार बघायला मिळते आहे. 2018 मध्ये त्यांनी जे भाषण केलं होतं त्या प्रकरणी राऊतांना न्यायालयानं आता समन्स बजावलेलं आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. संजय राऊत यांच्यावरती आता अटकेची टांगती तलवार ही कायम असल्याचं दिसतंय. बेळगाव कोर्टानं संजय राऊतांना हे समन्स बजावलेलं आहे. संजय राऊत यांनी 2018 एक प्रक्षोभक असं भाषण केलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये आता न्यायालयानं संजय राऊतांना समन्स बजावलेलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यावरती नेमकी काय कारवाई होऊ शकते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे.